subscribe now and press the bell icon. Never miss an update. वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाऊनची घोषणा करण्या अगोदरच हातावरती पोट असणाऱ्या नागरिकांची सोय करत सरकारने स्वस्त धान्य दुकानांमधून मुबलक धान्य मिळेल असे जाहीर केलेले असताना मात्र भुसावळ शहरातील जळगाव रोड वरील स्वस्त धान्य दुकान क्रमांक 12 मधून नागरिकांना त्यांच्या हक्काचे रेशन धान्य मिळत नसल्याने या दुकानावरील 218 लाभार्थी कार्ड धारकांनी तक्रार करत आपली व्यथा मांडली असता शिवसेनेचे तालुका संघटक धीरज पाटील यांनी तातडीने या लाभार्थ्यांच्या समस्या जाणून घेतल्या. जळगाव रोड परिसरातील श्रीनगर, जुना सातारा, गणेश कॉलनी, बिरुड कॉलनी, कोळीवाडा, भोईनगर, हुडको कॉलनी या परिसरातील नागरिकांसाठी कडू प्लॉट येथील स्वस्त धान्य दुकान क्रमांक 12 येथून रेशन धान्य वितरित केले जात असते. रविवारी या दुकानावरती लाभार्थ्यांनी रेशनसाठी गर्दी केली असता धान्य मिळत नसल्याचे कळताच नागरिकांनी एकच गोंधळ घातला. पासून येतो आणि नंबर लावून ठेवतो तरी पण आम्हाला हो म्हणतो आणि येत असे. काय नाव त्यांचं? त्यांचं नाव लोखंड. त्याचे कबूल केले होते आणि 9 वाजता तो आला नाही आणि सर्व लोक इथे मिळून उभे आहेत. अजून तुम्ही फोन वगैरे त्यांना केला होता का? हो फोन केला होता त्यांना. काय म्हणत होते? की येतो म्हणे, आंघोळ करतो म्हणे, मी येतोच आणि आल्यानंतर तो इथून निघून गेला. 5:30 वाजेपासून लोक इथे उभे आहेत आणि रांगा लावलेले आहे. सर्व लोकांनी, महिलांनी पण आणि पुरुषांनी पण, लोक किती वेळ वाट पाहणार आहे आणि तो म्हणतो मी येतो आणि येतो आणि देतच नाही. सांगितलं होतं की बा रेशिंग मिळता या, आम्ही नंबर लावले 6 वाजेपासून, तो आलाच नाही आणि मग आम्ही फोन केला तर म्हणे मी आंघोळ करतोय, 5 मिनिटं लागतील म्हणून. मग याच्या आधी तर वाटप झालेलं होतं का? नाही करतच नाही तो वाटप. आज पहिला दिवस होता. हा आणि माल बी भरत नाही तो जानेवारी. परंतु या सर्व उडालेल्या गोंधळाच्या परिस्थितीमध्ये स्वस्त धान्य दुकान मालकाने स्वतः आपल्या समस्या मांडत आत्महत्या केल्या वाचून आता पर्याय शिल्लक राहिले नसल्याचे सांगत प्रत्यक्ष आपल्याच व्यथा मांडले आहे. सदरील दुकानदार चालकाकडे 218 लाभार्थी जोडलेले असताना मात्र प्रशासनाकडून दुकान चालकाला केवळ 6 क्विंटल धान्य मिळाले आहे, जिथे ते 300 क्विंटलच्या आसपास हवे होते. या संदर्भात रेशन दुकानधारकाने तहसील प्रशासनाला सुचवत अधिक धान्य मिळण्यासंदर्भात निवेदन देखील दिले, परंतु यावरती काहीही ठोस पावले उचलल्या न गेल्याने आज लाभार्थी रेशन धारकांना धान्य न मिळाल्याने त्यांनी एकच गोंधळ घातला. सर मला 2 ते 3 क्विंटल माल दिलेला फक्त 2 ते 3 क्विंटल माझी ऍक्च्युअल 30 ते 40 क्विंटल माल दाखवून आलेला आहे ऑनलाईन आणि मला दुकानांची कंप्लेंट व्हायला, माझ्या दुकानाची कंप्लेंट 6-6 महिन्यापासून लोक माल देऊन आलेले नाही. मला तहसीलदारांना निवेदन देऊन सुद्धा माझ्या दुकानामध्ये मालाचे माल वाटप करणार आहेत. ऑनलाईन माल दाखवून राहिला, ऑनलाईन माल दाखवून आलेला आहे मला आणि माल आलेला नाही. माल आलेला आहे फक्त 2 ते 6 पोती बाकी. फक्त 6 पोती या लोकांना कसं वाटणार आहे? मी 218 कार्ड आहे माझ्या, 218 मला पूर्ण माल मिळाल्याचे दुकान म्हणणार नाही मी. मग तुम्ही या विषयावर तहसीलदारला भेटले होते का? हो भेटले, या विषयावर तहसीलदारांना अनेकदा भेटलो मी, काही गुन्हा झाला नाही. ते म्हणजे तुमच्या इतर दुकानाची कंप्लेंट आहे असं म्हणत होते म्हणतात. आणि इतर दुकानांचे 10-10 दुकानं असून माझ्या फक्त एका दुकानाची का दुश्मनी? आणि मी सांगतो मी वराडा सिंधू दुकान सांभाळलं, हे गुंडस लोक माझ्यावरती काढून आलेले. दुकान उघडणार बोलले की मी 100% माल मिळाल्याशिवाय मी दुकान उघडणार नाही. या गरीब लोकांना धान्य मिळायला पाहिजे याचं मी सरळ माझ्या जीवाच्या बरोबर करून टाकले. सांगते प्रशासन लक्ष देत नाही, काहीच लोक लक्ष देऊन आलेले नाही. सर्वेदूर फिरायला म्हणा मी सगळीकडे फिरून आलं, प्रशासन लक्ष देऊन आलेलं नाही. नागरिकांच्या तक्रारीवरून भेट घेण्यास आलेले शिवसेनेचे धीरज पाटील यांनी दुकान चालकाच्या समस्या जाणून घेत तहसील कार्यालय गाठले, परंतु तहसील कार्यालय बंद असल्याने त्यांनी दुकान चालकासह थेट प्रांत कार्यालय गाठले. यावेळी खासदार रक्षा खडसे यांच्या अंतर्गत सर्व शासकीय पदाधिकारी आणि सरकारी यंत्रणेची प्रांत कार्यालयामध्ये आढावा बैठक सुरू असताना रेशन दुकान चालकाने आपल्या सर्व तक्रारी मांडल्या असता खासदार रक्षा खडसे यांनी सर्व परिस्थिती जाणून घेत यावरती मार्ग काढून आपली समस्या सोडवू, लवकरच आपल्या धान्य मिळेल असे सांगत रेशन दुकानदारास आश्वस्त केले. यामुळे लवकरच लाभार्थी रेशन कार्ड धारकांचा प्रश्न सुटणार असून त्यांना स्वस्त धान्यही मिळणार आहे.
पण तहसीलला आलेले आहेत, प्रांतालाही फोन लावलात, नेमकं काय प्रकार घडून आलेला आता? आज सकाळी आमच्या जळगाव रोड विभागातील नागरिकांनी आम्हाला फोन केला की दुकान नंबर 12 येथे त्यांना धान्य मिळत नाही आहे. शासनाने वेगवेगळ्या योजनांच्या अंतर्गत गरिबांना जे लॉकडाऊन सुरू आहे त्यामध्ये धान्य पुरवण्याच्या योजना आखलेल्या आहेत, परंतु त्या दुकानामध्ये माहिती घेतल्यानंतर असं समोर आलं की तिथं 218 कनेक्शन आहे आणि त्यापैकी फक्त 6 क्विंटल माल त्यांना आता दिला गेलेला आहे. सकाळी तिथं 218 ग्राहक तिथं आलेले होते, त्यांना धान्याची गरज आहे, लॉकडाऊन आहे, सर्वत्र बंद आहे, अन्नाचा पुरवठा होणं हे गरजेचं असताना सुद्धा त्यांना धान्य मिळत नाही आहे अशा तक्रारी आम्हाला सकाळपासून येत होत्या. त्या अनुषंगाने आम्ही जेव्हा प्रशासनाशी फोनवर चर्चा केली त्यावेळेस तहसीलदार साहेबांचा फोन त्यांनी उचलला नाही, ते काही कामात असतील. नंतर SI इन्स्पेक्टर अतुल सरांनी फोन उचलला, पण त्यांचं म्हणणं होतं की आज रविवार असल्याकारणाने तायडे साहेबांकडे त्यांनी फोन करायला सांगितलं. मग तायडे साहेबांना आम्ही फोन केला, तायडे साहेबांनी सांगितलं की त्यांच्याकडे मागचा माल शिल्लक आहे, पण दुकानदारांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांच्याकडे फक्त 13 क्विंटल माल शिल्लक आहे, जो आज त्यांच्याकडे 300 जास्त क्विंटल माल असायला हवा तो फक्त 13 क्विंटल आहे, त्यामुळे त्यांनी त्यांचं दुकान बंद केलेलं आहे. आणि धर्माधिकारी हे ज्या त्या दुकानदाराचं नाव आहे त्याने आज आम्ही इथं तहसीलमध्ये आले तर आम्ही त्याआधी SDM साहेबांना फोन केला होता, SDM साहेबांना फोन केला, त्यांनी आम्हाला सांगितलं तहसीलमध्ये जा, तेथे पुरवठा विभागाचे कर्मचारी असतील, पण आपण बघू शकता तहसील बंद आहे, पुरवठा विभागाचे कर्मचारी इथं नाही आहे. आणि त्यानुसार आता त्या दुकानदाराची आणि आमच्या 218 ग्राहकांची, नागरिकांची, त्या घरांची, त्यामध्ये असलेल्या लोकांची एक गडबडी होते. शासना विविध योजना देत आहे ही याची तक्रार आम्ही अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगनजी भुजबळ व मुख्यमंत्री कार्यालयात आता त्वरित करीत आहोत. लोकांना, नागरिकांना त्वरित धान्य मिळावे यासाठी आपल्या प्रशासनाने त्वरित कारवाई करावी ही अपेक्षा करतो. भुसावळ तालुक्यातील एकमेव नामांकित पेंटर हाऊस म्हणजे आई सप्तसुंगे. नवीन घर बांधकाम केले आहे किंवा आपल्या जुन्या घरालाच कलर देऊन नवीन घर बनवायचे असेल तर आपल्या सर्वांच्याच विश्वासातील एकमेव ठिकाण म्हणजे आई सप्तसुंगे पेंटर हाऊस होय. आमच्याकडे वॉल स्टिकर, वॉल स्ट्रक्चर, वॉल डेकोरेटिंग, वॉल पेंटिंग इफेक्ट व सर्व प्रकारचे पेंटिंग, पेंट डेकोरेटिंग, वॉल टेम पेंटिंग, स्पंज रोलर व पेंटिंग ची सर्वच प्रकारची कामे करून मिळतील आणि तेही एका पेंटर हाऊस मध्ये. तर आमचे नाव नेहमी लक्षात असू द्या, आई सप्तसुंगे पेंटर हाऊस. आमचा पत्ता आहे मेन रोड साकेगाव, तालुका भुसावळ, जिल्हा जळगाव. चला तर मग आपल्या स्वप्नातील घर रंगूया आणि त्वरित संपर्क करूया. अधिक माहिती करता आमचा संपर्क क्रमांक आहे 98 50 35 45 59 86 98 30 54 37. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.